खरोखरच आनंद झाला, कारण 2005 शिवसेना काही कारणामुळे त्यावेळी सोडली. आता ती पुन्हा कारण मी या ठिकाणी विशद करणार, माझी चूक होती. मी एवढा नशीबवान आहे की 1995 रत्नागिरीच्या जाहीर सभेत स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी जिल्हा प्रमुखपदी निवड त्या ठिकाणी केली होती. म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं की त्यावेळी मला एवढा बहुमान त्यावेळी मिळेल. युतीची सत्ता होती आणि जय आलाम सिंग किरण ते कुठेतरी प्रेक्षकांमध्ये होतं, त्याही मला शिवसेना प्रमुखांनी स्वतः पुढे बोलून आशीर्वाद दिले. त्याहीपेक्षा 1999 म्हणजे 1997 मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, 1999 मी पाटबंधाराचा उपाध्यक्ष होतो, 1999 सुद्धा मातोश्रीवर बोलून मला स्वतः शिवसेना प्रमुखांनी हस्तगंध काढलं होतं. तर पुढे राजकारण काय झालं मला विचारू नका, झालं आणि सांगितलं जा सावंतराज विजय. अनेक प्रेम माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं. आज मला त्या घरात पुन्हा यायची संधी आदरणीय उद्धवजी आदरणीय आदित्यजी यांच्यामुळे मिळाली. मी मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानेन. चांगलं काम सुरुवातीच्या काळात करता आलं, पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर निश्चितपणाने लोकांना अपेक्षा असलेलं काम, पूर्वी शिवसेनेने या सगळ्या भागात जे काम केलं, म्हणजे पूर्ण टीम जी आमची होती त्यावेळी, परशुराम उपरकर असतील, आमचे भाई गवेकर असतील, संजय पडते असतील, काका कुडाळकर असतील, सतीश सावंत असतील, अनेक अगदी ही आमची टीम होती. या टीममध्ये खूप काम करताना आनंद होता. ते कधी पैसे नव्हते, पण पोलीससुद्धा एखादं शिवसेनेचं आंदोलन म्हटल्यानंतर विचार करायचे, बऱ्याचशा गोष्टी हवेवर होऊन जायच्या. आणि तो एक जो काळ होता तो सुवर्ण काळ होता आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी, शिवसैनिकांसाठी, शिवसेनेसाठी. आणि मधल्या काळात पुन्हा तशीच पुनरावृत्ती या ठिकाणी झाली. एक एक लोक वेगळ्या बाजूला गेले, आता का गेले ते मी पुन्हा या ठिकाणी सांगणार नाही, पण सगळ्यांना पुन्हा जर एकत्र करायची संधी या माध्यमातून मिळाली तर निश्चितपणे मला आनंद होईल. आणि तो प्रयत्न मी पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित आणण्याचं करणार. पण त्याचबरोबर जी आता शिवसैनिक जे आता पदावर सगळे आहेत त्यांना विश्वासात घेणार, त्यांना विचारणार. कारण शेवटी कसं आहे बघा, एक एक करून जर सगळे जोडले गेले तर हे सगळे अनुभवी लोक आहेत, प्रत्येकाने आपापल्या कामा काळात वेगळं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अनुभवी लोकांची फळी मिळणं, बऱ्याच लोकांना आता पदाची पण पुढे अपेक्षा नाही, पण शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना जर एकत्र आणलं तर अजून एक चांगलं काम ह्या माध्यमातून उभं राहील, तो एक प्रयत्न निश्चितपणे करणार. नाही आता बघा, मगाशी जिल्हाध्यक्षांनी त्या ठिकाणी पण सांगितलं की ते आपल्या कामानिमित्त बाहेर गेले आहेत, सोमवारी ते येतील आणि आपल्या पुन्हा प्रवाह त्या ठिकाणी सामील होतील. मला 100% खात्री आहे की कसं होतं की बघा, निवडणुका जे लागतात त्यावेळी सगळेच लोक इच्छुक असतात, बरेच जण उमेदवारी पण मागतात. तर बाबुराव धुरणी मागितली होती, मायकलने मागितली होती, तसे अनेक लोकांनी मागितली आणि मागणं काही चुकीचं नाही. आज जर समजा आपल्याकडे पण भारतीय जनता पक्षामध्ये काय होतं, तिथं पण अनेक लोकांनी मागितली होती. कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला तो मानण्याचा अधिकार आहे, पण आपलं आता मिशन काय हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जो गोडबोले आहे, जो खोटारडा आहे आमदार, त्याला जर घालवायचं असेल तर सगळ्यांनीच आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन आपण जर सगळ्यांची ताकद दाखवली तरच आम्ही त्यांना घालवणार आहे ना, तर त्याचा फायदा आपण करणार आहोत याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने, मग आघाडीतल्या शिवसैनिक असतील, आघाडीतले आमचे राष्ट्रवादीची काही मंडळी असतील, आमची काही काँग्रेसची मंडळी असेल, सगळ्यांनीच हा विचार जर केला तर आपल्याला जे ध्येय आहे ते ध्येय निश्चितपणे या ठिकाणी गाठता येईल. आज पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की मी जिथे जिथे गेलो ते 100% प्रामाणिकपणे काम केले. कुठे असेल, मी एक दुर्दैवाने गोष्ट कबूल मी काल केली, पुन्हा सांगतो की 2005 शिवसेना जर नाही सोडली असती तर आज जे आरोप होतात, एक झाली दुसरी चूक, दुसरी झाली मग तिसरी चूक, चुका ज्या करायची पाळी आली
त्या परिस्थितीनुसार त्याचं दुःख निश्चितपणे मला आहे. म्हणून मी काल बोललो की 2005 शिवसेनेसाठी ही सगळ्यात माझी मोठी चूक होती आणि त्या चुकीचे परिणाम हे मला निश्चितपणे भोगावे लागले. पुढच्या काळात मरेपर्यंत जिथं राजकीय उदय झाला तिथंच राजकीय अंत पण होईल. त्यामुळे मी दुसऱ्या कुठला ह्याच्यात विचार पण येणार नाही. काही लोकांना शंका आहे की बाबा पुढे काय, अजिबात नाही. आता माझे सगळ्याच पक्षाशी संबंध चांगले. म्हणजे काल मी ज्या तिकडे गेलो आमचे आदरणीय विजय वडेट्टीवार असतील सगळे, मी बऱ्याच लोकांनी मला फोन केले या मी काही लोकांना फोन केले. तसंच भारतीय जनता पक्षाचे पण सगळे नेते आहेत, प्रचंड मला प्रेम दिलं. रवी चव्हाण यांनी सगळं अक्षरशः भावासारखं वागवलं. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी काय आमच्या चुका असतील तर पदरात पण घेतल्या अतिशय चांगल्या. म्हणजे मी गिरीश महाजन साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, आशिष शेलार साहेब असतील, आदरणीय आमचे तावडे साहेब असतील, अजून काही कोणाची नावं चुकली असतील, चंद्रकांत पाटील असतील, सगळ्याच म्हणजे ज्या ज्यावेळी एखादा विषय घेऊन गेलो, जे आंबोली चौकुळ घ्यायचा विषय घेऊन गेलो, त्यांनी तितक्या तातडीने त्याचा निर्णय त्यावेळी घेतला. देवेंद्रने जे जे विषय घेऊन गेलो त्यांनी तातडीने निर्णय घेतले. प्रत्येक वेळी ताकदीने त्या ठिकाणी मागे राहिले. आजची इथली जी परिस्थिती होती की भारतीय जनता पक्ष 100% करायचा असा ह्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं. पण आज केसरकर जे इथं त्रास देत होते, म्हणजे मळगाव ग्रामपंचायतीत आपण बघितलं की आमचे सरपंच तिथल्या महिला होत्या, त्या महिलांवर म्हणजे तिथे आपण म्हणतो की बा इथं जाऊन त्यांना आपण काम करण्याची संधी दिली पाहिजे, पण त्यांनाच पहिल्यांदा त्यांच्या लोकांनी अविश्वास आणला. मग तो गेला परत कमिशनरकडे गेला, तिथेही त्यांनी मंत्रिपदाचा वापर गैरवापर केला. तिथून गेला तो गिरीश महाजन साहेबांकडे गेला. आमची पेंडूरची ग्रामपंचायत गेल्या मागच्या वेळेत होती. मग शेवटी काय होतं की वरच्या लोकांचं म्हणणं एवढंच होतं की जर अलायन्स आहे परत ती ग्रामपंचायत का त्यांची नव्हती ना, पेंडूर असू देत किंवा मळगाव असू देत, या ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या होत्या. त्याही ते ठिकाणी सगळ्यांच्या मुळावर उठले, कसं काम करणार आम्ही. मी मगाशी एक उदाहरण आमच्या सांगत होतो तिकडे की बाबूराव दोरी ते पंचसमिती सदस्य झाले, त्याहीसुद्धा उदय चौधरी साहेब असताना म्हणजे कलेक्टर असताना पंचायत समितीचा एक विषय आला, व्हीप पाळला नाही त्यावेळेच्या शिवसेनेने. म्हणून आम्ही अपील केलं, ते अपील उदय चौधरीने मान्य केलं, पण त्याला स्थगिती कोणी दिली? आमच्या ज्या पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या माणसाने. म्हणजे एखाद्याचे लाड केसरकरांचे किती करतात, ते गोड बोलून 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 ते तिथं जे लाड करतात ते लाड मान्य ना आम्हाला, ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्याही मनावर परिणाम होतो की आपण काम कोणासाठी करायचं, कशासाठी काम करायचं. शेवटी ती पंचायत समिती आमच्याकडून गेली. आज सुद्धा उद्या मळगावला जो विषय झाला, दोडामळ तालुक्यातल्या अजून 2-3 ग्रामपंचायती आहेत, इथे सुद्धा ह्या तालुक्यातले 2-3 ग्रामपंचायती आहे, ओळी या ग्रामपंचायत आहे. आमच्या सरपंचांना गेलं मला माहीत नाही, म्हणले भाजपची ग्रामपंचायत ती. म्हणजे हे जे प्रकार चालले हे प्रकार चुकीचे नाही. उद्या आमदार झाले तर उद्या तेच करणार आहेत. आमच्या भारतीय जनता पक्ष संपूर्ण काम, भारतीय जनता कधी संपणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम हेच करणार आहेत. त्यामुळे माझं आता ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जसं आपण कुटुंब म्हणून वागलो, मी कधीही कोणाला दुव्य वागणूक दिले, कुठल्या पक्षाला मला मतदान केलं मला मतदान नाही केलं मी कधी विचारलं नाही. माझ्याकडून होणारी मदत ही त्यांना प्रामुख्याने सगळ्यांनाच केली. आज तशाच प्रकारचं आपल्याला सगळ्यांना काम करायचं. आपला सगळ्यांचा राजकीय दुश्मन एकच आहे की जो काम करत नाही, जो वेळी आश्वासनं देतो. आज मला सांगा की मी जी माझ्या त्या मेळाव्यात बोललो, तुमच्यावेळी अनेक वेळा बोललो, अनेक गोष्टी अजून मांडायच्या आहेत की जेवढ्या 15-17 जे काही आश्वासनं दिली लोकांना निवडणुकीला, हे आता आडाळी झालं. राजकीय हब आपण सगळ्यांनी छापलं, आपण सगळ्यांनी प्रिंट मीडियावर दाखवलं, कुठे हब तो? कधीतरी विचारलं पाहिजे ना, कधी नोकरी येणार? मला एक संधी, मला एक संधी, मला एक संधी. किती संधी देणार? 3 संधी झाल्या ना. या 3 संधीत एकदा तरी या विधानसभेच्या भल्याचा विषय यायला पाहिजे, तो आलेला नाही ना. आमची तीच तक्रार आहे. आम्ही लोकांची, समजा मी आता भारतीय जनता पक्षात थांबलो असतो, उद्या मला सांगितलं याचं काम करा, समजा मी गेलो असतो, मी लोकांना काय सांगणार? मी जे भांडतोय आता 6 महिने वर्षभर हे माझ्या ह्याच्यासाठी नाही, इथल्या लोकांसाठी भांडतो. मी पडलो तरी भांडतोय की बाबा इथे आमच्याकडे कुठलं एक नोकरीचं काम नाही, आमच्याकडे आरोग्याचा विषय नाही, आमच्याकडे इथं डॉक्टरचा ही अडचण आहे, इथल्या शेतकऱ्यांचा बागायतदारांचा काजूबीचा विषय आहे. लोक कधी आमचे शेतकरी रस्त्यावर आले होते का हो? पण परवा आले ना शेतकरी सगळे रस्त्यावर, पावसात पण भिजत बसले प्रांत ऑफिसच्या समोर. म्हणजे आज काजूबीला हमी भाव मिळावा त्यांची मागणी चुकीची नाही. तिकडे ते वाढल्यानंतर
मग आम्ही तिकडे मग नाही आता मंत्रालयात बैठक चालू आहे, मंत्रालयात बैठक किती कुठं बोलायचं लोकांची, मग मीच आता ऑर्डर काढली दाखवली, मग सगळ्यांची आता एकत्र कुटुंब पद्धती आहे, मग आता हे मी ऑर्डर काढली, कशाला नाटकं करताय तुम्ही? हा निर्णय कधी झाला? लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झाला आहे, 10 रुपये द्यायचे म्हणून, आम्ही भाव नाही 10 रुपये द्यायचे, पण ते 10 रुपये येताना किती झाला शेतकऱ्यांना? मग त्याचवेळी 7-12 कोकणातले एकत्र आहेत, हे काय केसरकरांना माहिती नव्हतं? कसं माहिती असणार? मुंबईवासी आहेत ते, चाकरमानी आहेत, त्यांना बहुतेक कल्पना नाही याच्यात, त्यांच्या काय मोठ्या मोठ्या जमिनी आहेत ना मायनिंगला घेतलेल्या आजगावपासून सगळ्या, त्यांना कुठं माहिती आहे की जो जो 1 एकरात किंवा 20 गुंठ्यात 10 गुंठ्यात भावंडांची किती नावं येतात ती? त्यांनी मोठ्या प्रमाणात मायनिंगची जागा घेतलेली आहे, ती कधीतरी येईल पुढे आपल्यासमोर, आजगावपासून सगळे 11 गाव त्याच्यात येतात, या 11 गावची कशी ते पुढे काय करणार आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल ना तिथे, जसं आता अनेक गोष्टी आता यायला लागले एक एक पुढे तसे ते येतील. तुम्ही असं म्हणताय की शिवसेना 2005 मध्ये सोडली, ती तुम्ही सगळ्यात मोठी चूक होती. 2006 मध्ये जेव्हा परशुराम उपरकरांना शिवसेनेने तिकीट दिल्यानंतर राणेने तुम्हाला अतिरिक्त मतांच्या बेरजेच्या गणितावर तुम्हाला तिकीट दिलं, उमेदवारी दिली आणि तुम्हाला निवडून आणलं आणि आमदार बनवलं. तर तुम्ही जे म्हणता तसं काय, कारण तुम्ही राणेंमुळे आमदार झालात अशी तेव्हा पण चर्चा होती, त्यावेळेची परिस्थिती 100% तुम्ही म्हणता तशी आहे. पण मला एक तुम्ही सगळ्यांनी सांगा पत्रकार मित्रांनी, वैभव नवेला काय राजकीय पार्श्वभूमी आहे? 2 वेळा झाले ना. दीपक केसरकरला काय राजकीय पार्श्वभूमी आहे? एक नगरसेवकच होते. 3 वेळा झाले ना. ते जो कार्यकर्ता काम करतो ते त्यावेळी झालो राणेसाहेबांमुळे, कबूल असेल की त्यांच्यामुळे बाहेर पडलो, मी काम करत होतो म्हणून त्यांनी मलाही दिली असेल. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वैभव नाही सरकार सर्वसामान्य कार्यकर्ता 2 वेळा, आता सांगा आम्ही ज्या पट्टीत काम करतो जे खाली उतरून, त्या काळात दीपक केसरकर कधी रस्त्यावर उतरले? कपड्याला कधी 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 माती लागली का सांगा त्यांच्या, की पोटाला माती लागली का सांगा? नाही ना. ते 3 वेळा झाले, कसले तर महान नेते पण सांगतात, महाराष्ट्राचे नेते पण सांगतात, ते कुठले निर्णय घेतलेत? त्यामुळे कसं आहे बघा, राजकारणात शेवटी जो काम करतो, जो त्या ठिकाणी हे करतो, आता मीच कशाला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, मीच कशाला इरिगेशनचा उपाध्यक्ष झालो, मी काहीतरी काम करत होतो, काही वशिलेची पदं नाहीत, नाही काम करणाऱ्या माणसाला जसं उपर करत तिकडून दिलं तसं मी तिकडे त्यांच्यावर होतो, मला दिलं. तर त्याचबरोबर मी ही जी 2 उदाहरणं सांगितली, ही 2 उदाहरणांना राजकीय पार्श्वभूमी काय होती ह्याचं उत्तर तो कधीतरी शोधा. मी बघा, आता त्या विषयात मी आता जास्त वेळ घालणार नाही, काल मी बोललोय, पुन्हा मला विषय या ठिकाणी चकडायचा नाही. आपल्याला आता विकासाची कामं घेऊन लोकांच्या समोर जायचं आहे, वेळ फार कमी आहे. प्रत्येक आज कार्यकर्त्याला काम देऊन ही निवडणूक कशी महत्त्वाची आहे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे. आज मी विकासाचा अजेंडा लोकांच्या समोर ठेवला आहे, मला इथे चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सोयी करायच्या आहेत, जे तुम्ही 15 वर्षात जी आश्वासनं दिलीत आरोग्याची, 7.5 वर्ष मी लोकांना धूळ चाळली की धूळ फेकली डोळ्यात, नाळ फोडला, एकही वीट लागलेली नाही, परवा म्हणतात आता मला जागा बदलावी लागेल, ह्याचा अर्थ काय? त्यामुळे आपल्याला आरोग्याची सोय करायची आहे, आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे प्राण्यांचे असतील, त्या ठिकाणी असलेला शेतीचा हमीभाव असेल, आंब्याची काही गोष्टी त्या ठिकाणी अडचणी द्या ते त्या ठिकाणी असेल. आज ही महामंडळ झाली पण कार्यान्वित झाली का? ती कार्यान्वित करायची आहेत. मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत, फिशरी जुलै दर निवडणूक आली का फिशरी जुलैचा नारा फुटतो, तसा ह्यावेळी पर दुसऱ्या वेळी फुटला, आपणही विचारत नाही बाबा पहिला फुटला त्याचं काय झालं, ते कुठे कुठपर्यंत विलेज आलं, ते विलेजच दिसलं नाही. काल दुसरा नारा फुटला वेंगुर्ल्याचे आमचे बघतायत होते तिकडे फोटो काढत, तो कोण विचारतच नाही ना. पण माझं म्हणणं तुम्हालाही पण विनंती आहे की राजन तेली जरी असं चुकीचं करत असेल तर ते तुम्ही जर रोखलं तर चांगलं होईल. आणि दरवी साईबाबा, आम्ही पण साईबाबांचे भक्त आहोत, मी पण जाईल साईबाबांना जाणार तुम्हाला घेऊन, आणि त्यांच्यासमोर मी सांगणार की बा मी निदान खोटं बोलण्याची तरी त्याला हे देऊ नको, चांगली बुद्धी दे की विकास कामांची जी काय आश्वासनं दिली तर त्या साईबाबांकडे जरा एकदा घेऊन जाऊया आपण सगळ्यांनी, त्यांना तुम्ही निमंत्रित करा, मी तुमच्याबरोबर येतो. आणि बाबा ही 17-18 जी आश्वासनं लोकांना दिली, आरोग्याच्या सोयीचं दिलं, 17-18 कारखाने करतो म्हणून सांगितलं, नवाबागला फिचरी ज्युलेज करतो म्हणून सांगितलं, यांच्या दोडा मार्गात अमेझॉन पार्क आणतो म्हणून सांगितला 5,000 कोटीचा, काय त्याचं बाबा काय झालं? जर साईबाबांनी सुबुद्धी त्यांना देऊ देत ना 15 वर्षात, आता जरा गप्प बस, कोण जर काम करत असेल त्याला त्यांना सहकार्य करा असं आपण त्याने सांगूया ना त्यांना.
एकंदर भाई सावंतवाडी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. जवळपास चार वेळा शिवसेनेचा या ठिकाणी आमदार निवडून आलाय. आता शिवसेनेची दोन शकलं झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी तुमचे काय प्रयत्न? 100% बघा, मी आता जे प्रयत्न माझे आज पहिल्या दिवशीपासूनच सुरू झालेले आहेत. आता मी येताना झालं, आज आता सत्कार समारंभ सगळे बंद, दुपारनंतर आज वेंगुर्ल्याला भेट दिल्यानंतर सगळे प्रमुख कार्यकर्त्यांवर बसून त्याचं नियोजन या ठिकाणी होईल. प्रत्येक गावागावात वाडीवाडीत कसे आम्ही त्या ठिकाणी पोहोचू याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जाईल. कार्यकर्त्यांच्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातील आणि मग आपल्याकडे या ठिकाणी जर हा बालेकिल्ला तर तो बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी जे काय प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण निश्चितपणे करू. त्यांचे विचार सगळ्यांचे घ्यावे लागतील. त्याच्यात युवाचे आमचे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना एक विश्वास द्यावा लागेल. कारण काय, दरवेळी त्यांच्याकडे इथे विश्वासघात झालेला आहे, तो होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्या माध्यमातून त्यांना जर विश्वास दिला तर माझी खात्री आहे की कुठलाही शिवसैनिक हा कमी पडत नाही. त्याच्या पाठीवर फक्त हात, त्याला काय आत्ताचे काय साड्या वाटतात त्या अमक्या वाटतात त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. म्हणूनच परवाची 53,600 आज जी मतं त्यांना आघाडीतर्फे पडली सगळ्यांची मिळून, की या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं यश आहे. त्यांना पाठिंबा कोणाचा नसताना सुद्धा आज त्यांनी तेवढं काम केलेलं आहे. त्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. बघा, मी काल ज्याही प्रवेश केला, काल अर्चनादाई योगाने मला फ्लाईटमध्येच मिळाल्या. पण मला जास्त बोलताना ना की त्याही मला एक महत्त्वाचा फोन मी बसलो असताना आलेला होता, या प्रवेशाच्या संदर्भात होता. त्यामुळे मला त्यांच्याशी फक्त थोडक्यातच आमचं हे झालं. पण निश्चितपणे मी हे बघा, मी मगाशीच बोललो की निवडणुकीच्या काळात जे काम करतात तेच इच्छुक असतात आणि लोक जनतेच्या विश्वासाला त्या ठिकाणी काम केल्यानंतरच प्राप्त होतो. आज इथं विजय मिळवायचा असेल तर सगळेच बरोबर पाहिजेत. त्यामुळे मी त्यांनाही सांगेन, त्यांची पण समजूत काढेन. शेवटी सगळे जर एकत्र असलो तरच ते यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी इच्छुक असणं काही चुकीचं नाही आहे. शेवटी निर्णय जो आहे तो वरचे लोक बसतील आणि त्या ठिकाणी घेतील. आज कुठली विधान मी आज या ठिकाणी करणार नाही, पण सगळ्यांना मी आता प्रवीण भाईना पण फोन केला, मी अमित सामंतांना फोन केला, कालही केला, आजही केला, ही जी मंडळी आहेत ह्यांनाही काल मी फोन केला. शेवटी बघा, मला परवापर्यंत विशेष माहिती नव्हता, एकदा निश्चित झाल्यानंतर आता सगळ्यांशी बोलेन मी. उद्धव ठाकरेंनी शब्द दिलाय का? तुम्ही भाजपमधनं ठाकरे प्रवेश केला, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला शब्द दिले का उमेदवारी? बघा, मी कुठलाही शब्द किंवा असं काही घेऊन आलेलो नाही. मी काल का आलो ते मी तुम्हाला सांगितले. उद्या पार्टी विचार करेल या सगळ्या गोष्टीचा. सगळे लोक बसतील, पार्टीचे लोक बसतील, वरचे सगळे आघाडीचे लोक बसतील आणि निर्णय घेतील त्याच्यावर. तुम्ही वारंवार म्हणताय की सावंतवाडी मतदारसंघाचा विकास करायचा आहे, जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही या गोष्टीचा. मी तेच सांगतो ना, मी आता मला संधी मिळाली, मी तिथं पण तेच बोलत होतो. संधी मिळाली तर त्याचं सोनं करणार. हे आता जे प्रश्न मी सांगितलेत, आरोग्याचा प्रश्न सोडवणार पहिल्या ह्याच्यात, मी कुठल्याही परिस्थितीत जर वेळ पडली तर जी गोष्ट करावी लागेल, सरकार कुणाचंही असू देत, जी गोष्ट करावी लागेल. हाऊस हे खूप मोठं माध्यम असतं. हाऊसमध्ये आतापर्यंत कदाचित तुम्हाला आठवत सी वर्डचा विषय होता, आम्ही लावून धरला, मी 2-3 लक्षवेधी लावल्या, वेगळ्या चर्चा लावल्या. तसा उद्या इकडचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही कधी याचा विचार आपण सगळ्यांनी करावा असं माझी विनंती आहे. जर मालवणमध्ये 20-22 लाख पर्यटक येतात, मग वेंगुर्ला बाजूला लागून आहे, एका बाजूला गोवा आहे, एका बाजूला वेंगुर्ला आहे, आणि मग आंबोलीला लोक आंबोलीच्या नावाने, आंबोली चौकूळ घेळे पासून तिलाळीपर्यंत, आज जर इतका सुंदर प्रदेश तिकडचा आहे, आमच्याकडे पर्यटक का येत नाहीत? दरवेळी इलेक्ट्रिक बस काय आहेत त्या फक्त घाटातनं ऑर्डर देत दिलेल्या असतात, जशा परवा महिलांना बस दिल्या तशा, निवडणूक संपली की त्या ऑर्डर रद्द होतात. माझं म्हणणं जेवढंच आहे की एवढं निसर्गाने इथं सुंदर दिलं आहे. आज मालवण जशी किनारपट्टी आहे तशी सगळ्यात चांगली किनारपट्टी आमची वेंगुर्ल्याची आहे. आज भोगव्याचं बीच जगातली 14 बीच आहे त्याच्यात त्याचं नाव आहे.
जगातल्या 14 पीच मध्ये मग विकास का होत नाही? चिपीचं एअरपोर्ट काय परिस्थिती आहे, कधी बंद होईल असं? म्हणजे खात्री लायक जर मीटिंग आहे संध्याकाळी जर चिपीच्या एअरपोर्टला गेलं तर कधी जाईल? काय केलं आमदाराने? तिथे खालची वरची आपल्याकडे सत्ता असताना जाऊन बसायला पाहिजे तिकडे दिल्लीत. ही अशी अशी अडचण आहे, काय नेमकं प्रॉब्लेम आहे? माझ्याकडे पुण्याचं फ्लाईट व्हायला पाहिजे, ही दोन फ्लाईट व्हायला पाहिजे. आमदार म्हटल्यानंतर ती पॉवर आहे ना. आज आमची आम्ही माझी आहोत, 2012 आमची मुदत संपली. ते हे जे मार्ग आहेत सीएमला, चल बाबा सीएम डीसीएम साहेब हे आपल्याला तुम्ही दिलेलं आहे ना, मी येणार तुमच्याबरोबर, मला हे फ्लाईट चालू करून पाहिजे. कधी आग्रह केलाय? केलाय आधी कधी आग्रह सांगा. इथले प्रश्न सुटण्यासाठी, जसे वैयक्तिक प्रश्न सोडण्यासाठी ही ग्रामपंचायतीचा वाट लावायची, हे सोडवण्यासाठी जसे जात आहे, किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास द्यायचा हे सोडवण्यासाठी जसं जात आहे, तसा प्रयत्न आपण कधीतरी अडाळी एमआयडीसी. बाबा दोन उद्योग आल्याच्या नंतर मी राजीनामा देणार, केवढी ताकद आहे, कशा राजीनामा द्यायला घाबरताय? द्या ना. मला अडाळी एमआयडीसी दोन कारखाने नाही झाले तर मी शिंदे गटातर्फे वर आणणार नाही. करा जाईल उद्या सीएम साहेब करतील विचार करणार नाही, बरोबर आहे बाबा. यायचं आमच्याकडे इतके वर्ष उद्योग झाले नाही असं कधी, किंवा मला इथला हमीभाव मिळाला पाहिजे, किंवा हमीभाव, किंवा मला शेतकऱ्यांना जो त्रास होतो बागायतदारांना, जंगली जनावरांचा त्रास होतो, आज शेती दिवशी लोक कमी करतात, बागायती कमी करतायत, आज हमीभाव मागतायत काय? तर मी निवडणुकीपुरती बोलण्यापूर्वी साहेब जर हा त्यांनी काही मागच्या याच्यात जर दिलं, जसा शिवसेना देण्यासाठी राजीनामा द्यायचं नाटक केलं, तसं नाटक इथं तरी करायचं ना. रोज नाटकं पोचत नाहीत. तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसने पत्रकार दावा केलाय, विलास गवळे उमेदवारी मिळावे म्हणून म्हणतात आणि साक्षी वंदारे म्हणतात थांबत काँग्रेस. मी बघायचं सांगितलं, आघाडीतल्या घटक पक्षांना प्रत्येकाला मागण्याचा अधिकारच आहे. शेवटी जर निर्णय वरची मंडळी बसून घेणार आहेत, आपण त्याच्यावर बोलणं चुकीचं आहे ना. हे बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मागितली काय चुकीचं आहे असं मला काहीच वाटत नाही. संजू बर्माने असं म्हटलंय की तुमच्या जाण्याने काय फरक पडणार नाही, तू माझे आमदार लागला, तू राणेंमुळे तुम्हाला माझे आमदार म्हणून लावता आला आणि वाटच बघतोय आपण. मी आता मगाशीच बोललो ना, संजू परमने मला धमकी दिल्यामुळे गप्प बसलोय. संजू आता धमकी, आता एवढा मोठा नेता देतो म्हटल्यानंतर जाऊ दे मस्करीचा भाग वगळा. संजू परमला बोलला नाही तर संजू परमचं त्या ठिकाणी चालणार नाही. त्याची बिचाराची अडचण, माझा मित्र आहे तो, मी समजून घेईन त्याला. त्याला काही गोष्टीत बोलावं लागतं, बोलल्याशिवाय तिकडे एंट्री नाही ना. सोडा, चला जय महाराज. मध्ये असतानाही तुम्ही वारंवार सांगत होता की तुम्ही उमेदवारीसाठी तुम्ही शिवसेना ठाकरे गटात आलाय. आता तुमचा तोच विषय आहे की तुम्हाला उमेदवारी मिळणार अशी खात्री तुम्हाला दिले का आज प्रवेशाच्या वेळी? तुम्ही काय सगळे तुमच्या ह्याच्या जे चॅनल बिनल बघत नाही, तुम्ही बघत नाही सगळी बातमी. स्वतः साहेब काय बोलले तुम्ही कधी बघितलं? ते जरा बारकाईने बघा. चला धन्यवाद. आणि या लोकसभेच्या निवडणुकी आधीच तुम्ही प्रवेश केला होता असा केसरकरांचा गोफळ होता. नेमकं उद्धव ठाकरेंकडे तुम्ही केव्हा गेलेला होता आणि ही केव्हा आश्वासन मिळालं होतं? मी ह्या पाटेकराच्या दारात बसलोय. मला केसरकरांसारखं खोटं बोलणं बिलकुल आवडत नाही. मी मागे पण बोललो की दीपक केसरकरना खोटं बोलण्याचं त्यांना या एखादी युनिव्हर्सिटीकडून कुलगुरू केले पाहिजे. बघा, मी मागे एकदा जाहीरपणे बोललोय की मला एकदा खासदार हे मला ट्रेनमध्ये मिळाले आणि आम्ही कोणी ट्रेनमध्ये जे सगळे राजकीय पक्षाचे लोक आहेत, उदय सामंत बराच वेळा मिळतात, किरण सामंत मिळतात, जे सगळे अगदी भास्कर जाधव मिळतात, सगळे जे इथले जाणारे वैभव नाईक मिळतो, तिथे काय राजकीय आराखडा घेऊन सगळे उभे नसतात. हॅलो हाय सगळ्यांना करायचं असतं, काय कसे काय कधी आला, एवढं तरी आपण जे संस्कार आहेत त्या संस्कार आपण बोलतो. तिथं मिटिंग होण्याचा कधी विषय येत नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर एकदा मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन गेलो आणि ते सुद्धा माझ्या नेत्यांना सांगून गेलो आणि काल दुसऱ्या वेळी गेलो. त्यामुळे ते जे काय सांगतात ना, त्यांना पुन्हा एकदा सांगितलं कधीतरी खरं बोलण्यासाठी प्रवृत्त आपण करू या साईबाबांकडे नेऊन. मी तुम्हाला आज सांगतो, जर आघाडीच्या लोकांनी ही जी सीट दिली, सगळे बरोबर या ठिकाणी असले
तर इथे शिवसेना 100% केसरकर हे तीन नंबरला जाते तुम्हाला तीन नंबरला. कदाचित तुम्हाला विधान ह्याचं वाटेल केसरकर राग नुसतं शिवसेनेचं नाही आहे. ज्यावेळी ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले ते आदरणीय पवार साहेबांना शिव्या घातल्या, तिकडून आले राणे साहेबांना शिव्या घातल्या, तिकडून आले प्रत्येक उद्धवजींना काहीतरी बोलले. जसं शिवसेना यांनी स्थापन केली तसंच मध्ये ऐकत होतो आम्ही रोज तुमची स्टेटमेंट सगळी. ज्यावेळी शिंदे गटात गेले ते अशी स्टेटमेंट त्यांची होती की शिवसेना त्यांनी स्थापन केली, कदाचित जन्मत त्यांचा म्हणजे ह्याच्यासाठीच झाला आहे असंच काहीतरी बोलत होते. आणि आपण सगळेजण मनोरंजन सगळ्यांचं होत होतं. जो सोमवारी मेळावा घेतला राजकारण ह्यालाच म्हणतात, ह्यालाच राजकारण म्हणतो. भारतीय जनता पक्षाची सगळी आमची जी मंडळी होती आज शिवसेनेची मंडळी आहेत, सगळ्यांचा एकच ध्येय की केसरकर असता का माने ते पूर्ण होईल सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि मी तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन मी काम करतो. मी कधीही कोणाशी तुम्ही कधी केसरकर येत आहे माझ्याकडे मी केसरकर म्हणून तुम्हाला बघतो का सांगा, आपले मित्र म्हणून बघतो, तसंच आहे ते सगळ्यांनाच बरोबर घेतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, इथली सीट ही शिवसेना जिंकणार. बोला मी आता सांगितले मगाचे, मी आता आमची बैठक झाल्यानंतर बऱ्याच नेते जे कोण असतील ते जे जे असतील त्यांच्याकडे बसणार, त्यांच्याकडे बोलणार, चर्चा करणार आणि सगळ्यांचं एकमत करणार. चलो धन्यवाद.